खासदार सुजय विखेंना धमकी, महायुतीची धावाधाव, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी. त्याचं झालं असं की लोकसभा निवडणुकीचा प्रचार तापला आहे. दरम्यान गावागावात उमेदवार त्यांचे कार्यकर्ते प्रचारात मग्न असल्याचं चित्र आहे. अशात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात खासदार सुजय विखेंचा उल्लेख करत गोळ्या झाडण्याची धमकी देण्यात आली. पारनेर तालुक्यातील एका गावच्या माजी पदाधिकाऱ्यासोबतचे संभाषण व्हायरल झाले आहे. सदर धमकी देणारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार निलेश लंकेचा कार्यकर्ता असल्याचा दावा विखे समर्थकांनी केला आहे. दरम्यान महायुतीने नगरचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना भेटून याबाबत निवेदन दिले. सदर ऑडिओ क्लिपची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. काल जी काय पारनेर तालुक्यामध्ये कळस गावामध्ये जी काही घटना अतिशय दुर्दैवी घडली आणि मला असं वाटतं जी काही प्ले क्लिपमध्ये बोलले जी काही भाषा वापरली ती जिल्ह्यात नाही पण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात कदाचित ही पोहोचली असेल. पारनेर तालुक्यात पण विशेष कळस गावचा उभाटाचा कार्यकर्ता आणि दक्षिण भागाचा उमेदवार निलेश लंके यांचा जवळचा कार्यकर्ता ते काल राहुरी तालुक्यामध्ये प्रचार करत होते, फिरत होते आणि मग फिरत असताना तिने त्या प्रचारामध्ये निलेश लंके होते, आमदार प्राजक्ता तनपुरे होते आणि ज्यांनी धमकी दिली नानासाहेब घाडगे नावाचा जो पंचायत समितीचा मादी कळस गावचा सदस्य ते बरोबर होते आणि बरोबरच असताना त्याच गावचा उपसरपंच गणेश तो आमचा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख होता. त्याला फोन लावला आणि तिने सांगितलं का तू 4 दिवसापूर्वी जी काही मीडियाला मुलाखत दिली आणि मीडियाला सांगितलं का आमच्या गावामधून खासदार सुजय विखे पाटलाला 60% मतदान पडेल अशी तुम्ही स्टेटमेंट केलं. त्यांनी सांगितलं का तू कशाच्या आधारे केलं, कोणत्या आधारे करे 60% मतदान करणार आहे आणि मग तुला तर जाऊ द्यास, परंतु खासदार विखे पाटलाला सुद्धा त्याला गोळ्या घाली. ह्या भाषेमध्ये तिने मला असं वाटतं का त्या पद्धतीने धमकी आणि दम देण्याचं काम तिने केलं आणि ही व्हिडिओ क्लिप पाहिल्यानंतर या सगळ्यात दक्षिण भागाचे सगळे भरा महायुतीचे कार्यकर्ते भयभीत झाले आणि एक भीतीचं वातावरण त्यांच्यापुढं निर्माण झालं का उद्याच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं कसं जायचं, कशा पद्धतीने आपण प्रचार करायचं, लोकांपर्यंत आपलं कसं काम सांगायचं, असं एक भीतीचं वातावरण तयार झालं. मला असं वाटतं जो काय उमाटाचा उमेदवार आहे ते आपल्याला माहीत त्यांच्याबरोबर जे काही फिरणारे कार्यकर्ते हे सगळे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते, म्हणून आम्ही SV साहेबाला निवेदन दिलं आणि कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं आणि त्यांनाही एकच आम्ही मागणी केली का आपण आता ही क्लिप प्रत्यक्ष पाहावा, त्याचे फोटो पाहावा आणि फोटो पाहून ताबडतोबीने ज्यांनी स्टेटमेंट केलं, ज्यांनी मला असं वाटतं की ह्या पद्धतीने धमकी दिली ताबडतोब त्याच्यावर अटक झाली पाहिजे आणि मग त्याच्या पाठीमागं कोण नेते येतं, कोण पुढारी येतं याची चौकशी होऊन त्याच्यावरसुद्धा कारवाई होण्याचं काम झालं पाहिजे. आणि त्याचबरोबर ज्यांना धमकी दिली गणेश नावाचा उपसरपंच आहे त्यालाही पोलीस संरक्षण त्यांनी दिलं पाहिजे अशा पद्धतीची आम्ही मागणी करण्याचं काम केलं. आणि विशेष करून आपण पाहतो का पारनेर तालुक्यातला प्रत्येक कार्यकर्त्यांनी रात्रीपासून आमच्याकडे फोन सुरू केले का कर्डिले साहेब, खासदार साहेब, विक्रमरावजी पाचपुते साहेब, संग्रामजी जगताप साहेब, आम्हाला सारखे अनेक जणांचे फोन येतात पण भीतीपोटी काय मी कंप्लेंट करू शकत नाही, मी तक्रार करू शकत नाही. म्हणजे पारनेर तालुक्याचे सगळे मतदार भीतीच्या छायाखाली आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होत आहे. म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी SV साहेबाला एवढीच एक विनंती केली का आता आपण तर एक तर खासदार सुजय विखे पाटलाला झेडदार्दाचं आपण संरक्षण दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर ज्यांना धमकी दिली त्यालासुद्धा पोलीस बंदोबस्त देण्याचं काम केलं पाहिजे ही मागणी केली. आणि पारनेर तालुक्यामध्ये विशेष करून आपण तिथं पोलीस फौज मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलं पाहिजे, पारनेर तालुक्याच्या मतदाराची भीती घालवण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि जे जे उमेदवारावर गुंड प्रवृत्तीचे लोक फिरतात त्यांची प्रत्यक्ष मला असं वाटतं तपासणी करून त्यांच्याबरोबर जर सांगायचं जर म्हणलं तर एखाद्या वेळेस अधिकृत जरी नसेल परंतु बेकायदेशीर हत्यारं घेऊन फिरण्याचं काम ते करतात आणि मग याचा परिणाम नुसता पारनेर तालुक्यावरच नाही तर पूर्ण दक्षिण भागामध्ये सुद्धा त्याचा कदाचित परिणाम होऊ शकतो. म्हणून लवकरात लवकर तिची कारवाई झाली पाहिजे, त्यालाही अटक झाली पाहिजे आणि त्याच्याबरोबर जे जे लोक असेल तिची चौकशी करून सुद्धा त्यांना अटक झालं पाहिजे आणि ही भयभीत जी वातावरण झालं त्याला आपण संरक्षण देण्याचं काम केलं पाहिजे. हे प्रामुख्याने आम्ही मागणी करण्याचं काम केलं.